नागपूर इथलं बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र ठरावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या उद्यानाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या उद्यानाच्या विविध प्रकल्पांच्या उभारणीत उद्योजकांचं तसंच स्थानिकांचं सहकार्य घेऊन प्राधान्यक्रम निश्चित करून ती कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. उद्यानात विविध प्राणी पक्षी आणल्यामुळे स्थानिकांना उद्योगांच्या संधी उपलब्ध होतील. आफ्रिकन सफारी नाईट सफारी यांसारखे उपक्रम पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राबवण्यात येतील. त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ निर्माण करावी. आदिवासी परंपरा आणि संस्कृती पर्यटकांना माहिती होण्यासाठी त्यांची चित्रकला नृत्य सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ तयार करावं असे निर्देशही ठाकरे यांनी यावेळी दिले.